सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। रश्मी ठाकरे नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी शिवसैनिकांनी कोपरखेरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। संदीप म्हात्रे यांना आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या बरोबर आहेत। विकास, रश्मी ठाकरे नंतर आता मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबाबत सुद्धा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती आणि या प्रकरणी आता कारवाई झाली आहे। करुणा, ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वेगवेगळे लोक टीका टिप्पणी करताना दिसून येत आहे। अशाच प्रकारे भाजपचे जे कार्यकर्ते जे संदीप महाराज अशाच मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आक्षेपही विधान केलं होतं, टीका टिप्पणी केली होती। त्या संदर्भात मध्ये रात्री पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि शिवसैनिकांनी सुद्धा कोपरखंड जिथे पोलीस स्टेशन आहे तिथे सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांना रात्री अटक केलेली आहे। सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारण आहे, मुख्यमंत्री असेल, त्यांची पत्नी असेल, टीका टिप्पणी करताना दिसून येत आहे। एकूणच काय, भाजपचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे जे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात सध्या आघाडीवर दिसून येत आहेत। अगदी विकास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।